हाय हॅलो नमस्कार, मी सायली दिसा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते. तर आजच्या दिवसाची किंवा आजच्या ब्लॉगची जी सुरुवात आहे ती खूप लवकर झालेली आहे. आत्ता वाजलेले आहेत 7:07 मी उठलेली आहे आणि हे 6 ड्युटीला गेले आहेत. हे जाताना बाहेरून लॉक करून गेलेत, मला काय ह्याने उठवलं नाही, पण लगेच येणार आहेत, अर्धा पाऊण तासामध्ये येणार आहेत, कारण थोडीशी इमर्जन्सी होती त्यासाठी ते गेले होते. आणि आज मला भरपूर कामं आहेत, काहीतरी नवीन गोष्टी ट्राय करणार आहे. आणि जेव्हा मी नवीन गोष्टी ट्राय करायला जाते तेव्हा मी पर्सनली स्वतःच काहीतरी शिकत असते. तर चला आज पण काहीतरी नवीन ट्राय करूयात. आणि आज मला खूप कामं आहेत, थंबनेलवरून तर समजलंच असेल. आणि थंडी पण भरपूर आहे, बाहेरचं वातावरण पण खूप सुंदर झालंय, ते तर दाखवेनच. पण त्याआधी एक गोष्ट क्लिअर करते, ती म्हणजे की कालच्या ब्लॉगला कमेंट होत्या की ती सगळी मी जी शॉपिंग केली ती कुठून केली, तर मी थंबनेलमध्येच टाकलं होतं मेशो शॉपिंग हॉल म्हणून. तर ती सगळी जी शॉपिंग झालेली आहे ती मेशोमधून झालेली आहे. तर आता जर बाहेरचं वातावरण बघितलं तर बाहेरचं वातावरण खूप सुहावणं झालेलं आहे, छान असं ऊन आलेलं आहे आणि खरंच खूप भारी वाटतंय. पण आता नको बाहेर थांबायला, कारण सगळ्यांचा ड्युटीचा वगैरे जाण्याचा टायमिंग आहे आणि लगेच ते सगळं ऍक्ट होतं. सो आतमध्ये जाऊयात. पण माझं सगळं काम आवरलं की मी इथं बाल्कनीमध्ये येऊन बसते, थोडाफार उन्हाचा आनंद घेते. तर आतमध्ये जाऊयात. आणि माझी भांडी माझी वाट बघतायत, कारण रात्री भरपूर थंडी असल्यामुळे मी काही भांडी धुतले नव्हते. आज खूप काम आहे, आता हे येतीलच थोड्या वेळात येतीलच. तर तोपर्यंत मी माझं बाकीचं काम आवरते, घर वगैरे झाडून घेते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते. तर माझ्या सकाळच्या रोजच्या कामांना सुरुवात झाली. सकाळी उठल्या म्हणजे पाणी लावायचं, घर झाडून घ्यायचं आणि त्यानंतर भांडी धुवायची. पण आज थोडासा उलटा कार्यक्रम झाला. आज पहिलं घर झाडून घेतले सगळी, कारण फौजी पण गेले त्याच्यामुळं काय निवांत होत थोडीशी, नाहीतर रोज असलं की मग त्यांची थोडीफार गडबड असते. मग भांडी धुवून घेतले, कालची भांडी होती, भांडी जास्त होत नाही, थोडीशीच भांडी असतात, 5-6 भांडी असतात फक्त. पण पाण्यात अजिबात हात घालू वाटत नाही, एवढं पाणी थंड असतं की बासच. पण जे इकडं पोस्टिंग आहेत काश्मीर म्हणा किंवा दुसरीकडं जिथं बर्फाचं प्रमाण जास्त आहे त्यांची तर काय हालत झाली असेल. तर छान अशी भांडी घासून झाली, आता भांडी धुवून पण घेऊयात पटपट. आणि खूप भांडी नाही आहेत, थोडीशीच भांडी आहेत, पण एवढीच मला नको वाटतं. सगळ्यात मला कंटाळवाणं येणारं काम म्हणजे भांडे धुणे. तर ही भांडी पण जी आधीची मांडणीत होती जाळीमध्ये ती लावून घेतली. थोडीशी भांडी असल्यामुळं फळीला पण कमीच भांडी राहतात, पण ठीक आहे, इस एवढी माझ्यासाठी खूप सफिशियंट आहेत. आणि आता किचन साफ करून घेऊयात. किचन मी रात्री साफ केलं होतं, तरी पण भांडी धुतल्यानंतर ते पाणी वगैरे तसंच राहतं वर, मग ते पुसून घेतेच. मग इकडचं घेता घेता इकडचं पण पुसून घेते. तर असं काहीसं माझं किचनमधलं मॉर्निंग असते. आता लावलेला आहे बादली भरायला, जेणेकरून मस्त हीटरला पाणी लावते. हीटरला पाणी लावायचं आणि त्यानंतर मग अजून थोडंसं काही इकडचं तिकडचं असेल तर किंवा बाल्कनीमध्ये जाऊन ऊन येतंच ह्या टायमिंगपर्यंत बसायचं. तर हीटरला पाणी लावलेलं आहे, आता थोडंसं उन्हाचा आनंद घेते आणि त्यानंतर पुन्हा भेटते. तर फायनली हे आलेले आहे. 7 येतो म्हणले, किती वाजता आले? 8 वाजले तर का. आता हे माझं लावलेलं पाणी स्वतःला घेतील. मला माहित होतं यांना लेट होणार आहे, मग मी पाणी लावलं आणि म्हटलेलं थोडंसं बाल्कनीत बसावं, पण काही बसलेच नाही. घड्याळ बघितलं तर 8 गेलते आणि 9 तर ह्यांना जायचं होतं. मग 7:56 झाले. 4 मिनिट आहे. मग माग पोह्याची तयारी केली, आता पटकन पोहे बनवते. आणि हे गेले की मग मी निवांत आहे 12 तोपर्यंत. मग माझा स्वयंपाक वगैरे होईल तर चला पटकन पोहे बनवून घेऊयात. इकडे छान असा नाश्ता रेडी आहे, पोहे, त्यानंतर थोडे ड्रायफ्रूट्स आणि कॉफी. मी पण ह्यांच्यासोबत कॉफी घेणार आहे. आता त्यांची आंघोळ झाली का बघूया. तर ह्यांचा मेकअप बघा, एवढा करतात ना, त्यांचं सामान दाखव का. काय
वैसलीन ला आज बहुत चिकने चिकने लग रहे हो हाँ खरस्तर गब्बर जा तू आज पानी के तलंजा मनता है पानी पर नहीं ठेव लग दिवस अगर ठेव की तुला का काम है आज यहाँ नियांगो के लिए पहली नहीं तो रोज हैं चहन ना चाउरत नहीं अरे अगर बच्चे ये तो खाली है तर हे गेले आणि नेहमीप्रमाणे जाताना गडबड करूनच गेले आज लवकर उठले होते तरी त्यांची गडबड झालीच झाली तरी पटकन मी नाश्ता वगैरे बनवलात पाणी वगैरे होतं तापलेलं त्याच्यामुळे तरी लवकर आवरलं 9 जायचं होतं आणि 9 तर हे घरीच होते आणि जाता जाता एवढा पसारा करून गेले हा पूर्ण बेड सगळे कपडे तिकडे पण त्यांनी पसारा केलेला आहे सगळीकडे कपडेच कपडे केलेले आहेत आणि इकडे पण त्यांचा पसारा आहे तर तो मी आवरेनच पण आता पहिलं स्वयंपाकाकडे जाते कारण पुन्हा 10:30 वाजता मला दूध आणायला जायला लागतं मग आल्यावर कंटाळा येतो तर बघूयात आजचा स्पेशल मेन्यू काय स्वयंपाकाची माझी तयारी झालेली आहे पूर्वतयारी म्हणूयात आणि आजचा मेन्यू खूप छान आहे वाटाण्याची भाजी बनवणार आहे त्यानंतर गाजरचा हलवा बनवणार आहे वरण भाताचं काय नक्की नाही आहे कारण कुकरनं माझ्याकडे लावायला डब्बेच नाही आहे मग मला एक एक असं करायला लागेल त्यामुळे ते काही नक्की नाही वेळ असेल तर करेन नाही तर नाही करणार आणि जी चपाती बनवणार आहे ना ती बिटाची बनवणार आहे मग बघूयात कशी होती कशी नाही फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे मला पण नाही माहिती ती कशी बनवतात पण बघूया यूट्यूबवर सर्च करूयात आणि बनवणार तर इकडे मसाल्याची तयारी झालेली आहे इकडं कढई तापत ठेवली आहे मसाला भाजण्यासाठी वाटाणा पण सोललेला आहे आणि गाजर पण खिसलेला आहे आणि इकडचे गाजर मला खूप आवडतात कारण ते पूर्ण लाल असतात आपल्या इकडचे कसे थोडेसे पांढरे पांढरे असतात तर ह्या का म्हणजे भाजी आणि गाजरचा हलवा दाखवण्याची काही गरज नाही कारण त्या सगळ्यांच्या घरात बनल्या जाणाऱ्या रेसिपीज आहेत कारण गाजरचा हलवा बऱ्यापैकी आपण बनवतोच आणि भाजी तर मी ह्याच्या आधी एकदा दाखवलीच होती तर मी हे दोन पटकन घेऊ म्हणजे बनवून घेते कारण 10:30 मला हे दोन बनवायचं आहे आणि त्यानंतर मग चपातीच्या वेळेस पुन्हा एकदा ब्लॉग कंटिन्यू करते तर बघूयात कशा चपाती होत आहेत कसे नाहीत तर चॅनलला नक्की शेवट तर इकडं मस्त असा गाजरचा हलवा तयार होतोय इकडं भाजी रेडी झाली आहे आज भाजीमध्ये पण तूप टाकलंय आणि हलव्यात तर टाकलंयच टाकलंय आणि इथे आहे बीट हे मी स्वच्छ धुवून घेणार आणि हे जे खालचं आहे ते कट करून घेणार आणि जेवढं मला हवं आहे तेवढं मी बारीक खिसून घेणार दूध पण घेऊन आले ते तापवून ठेवलं तर आता हे डिरेक्टली झाल्यावरच दाखवते तर मी एवढं खिसून घेतलेलं आहे आता हे मी पूर्ण बारीक करून घेणार ह्यामध्ये थोडंसं पाणी पण टाकणार जर बारीक नाही झालं तर आज काय हे नाही आहेत ब्लॉग बनवायला त्यामुळे असा बनवावा लागतोय तर आता हे बारीक करून घेऊयात तर ह्यामध्ये ते मी थोडंसं पाणी टाकलं आणि बघा पूर्ण बारीक झालेलं आहे आता हे मळताना दाखवते तोपर्यंत आधी इथं इंडक्शनवर डाळ शिजायला टाकते तर मी एक वाटी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ जे त्यासाठी सफिशियंट आहे म्हणजे आमच्या दोघांसाठी आणि त्यामध्ये टाकणार थोडंसं मीठ म्हणजे आपापल्या अंदाजे टाकायचं प्रत्येकाचं मिठाचं प्रमाण वेगळं असतं आणि त्यानंतर मग त्यामध्ये टाकणार हे बीट आणि हो बीटचं मी बाहेरचं साल पण काढून घेतलं होतं ते सांगायचं राहूनच गेलं आपण जसं बटाट्याचं काढून घेतो तसं काढायचं आणि पहिलं न पाणी टाकता छान मिक्स केलं तेव्हा काही कलर आलाच नाही मग मी कन्फ्यूज झाले म्हटलं लाल कशा होईनाहीत चपात्या पण म्हटलं बघूयात आणि मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घेतलं कारण तिथं थोडं थोडं राहिलंच होतं मग ते पण स्वच्छ धुवून निघेल आणि म्हणजे स्वच्छ होईल ते भांडं आणि वायाला पण जाणार नाही तर आता हे छान मिक्स करून झालं आता डायरेक्ट मळते मळून झालेला आहे आटा आणि ह्याला मी वरून तेल लावलंय आणि ह्याला मी 10 तसंच ठेवणार इकडं पीठ आणि तेल पण घेतलेलं आहे तर ह्याला मी असं झाकून ठेवते तोपर्यंत
बघूया तू वरण वगैरे करते. 10 मिनिट ठेवला असेल आणि आता मी असे छोटे छोटे गोळे केलेले आहेत. 6 ते 7 झाले एका वाटीपासून. आणि ह्याचं मी पहिलं चपातीसारखं हे करून घेणार, मग वर पटपट लाटणार आणि भाजणार, तर ते दाखवते. तर मी हे असं करून घेतलं म्हणजे मला पटपट लाटायला आणि भाजायला जमेल. इकडे तवा पण गरम करायला ठेवला आहे. तर आता दाखवायचं कसं लाटताना हा मोठा प्रॉब्लेम आहे, बघूयात. तर मोबाईल समोरच्या खिडकीवर ठेवला आणि सुरुवात केली. जसं आपण चपाती लाटतो तशीच लाटायची. मी 3 पदर करून नाही करत, माझी 2 ह्याने येते आणि त्यांनी माझी बऱ्यापैकी फुकते पण. पण आता कुठे चपात्या मला चांगल्या जमायला लागलेल्या आहेत. ही दिसायलाच एवढी सुंदर दिसत होती की लगेच खाण्याचं मन करत होतं, पण हे यायची वाट पाहते. बाकी सगळ्यांना तूप लावलेलं आहे, पण याला काही मी तूप लावणार नाही कारण त्यांना जास्त तूप पण आवडत नाही. थोडं जरी कशात टाकलं तरी लगेच म्हणतात यामध्ये तूप टाकलं आहे ना. तर बघा किती सुंदर दिसतीये. तर ही अशीच म्हणजे नॉर्मल लाटून घ्यायची. त्याची कन्सिस्टन्सी कोणाला जाड लागतात कोणाला पातळ लागतात तर आपापल्यानुसार ठेवायची. तर आता ही फायनली झालेली आहे. इकडं छान लाटून झाली. कलर तर कसा दिसतोय, पहिल्यांदा काहीतरी वेगळं ट्राय केलेलं आहे. आता तेल टाकून घेते. तेल छान फ्राय करायचं. काही काहींचा तवा जो भाकरीचा असतो तो चपातीचा असतो, पण माझं तसं नाही आहे कारण त्याच्यावर माझे ते खाली चिकटतं. तर ह्यामध्ये आता टाकूयात आपण बनवलेली चपाती. पहिल्या तरी मला एवढ्या जमत नव्हत्या, पण आता छान जमत आहेत. तर एवढे थोडे थोडे त्याला फोड आल्यानंतर मग ते पलटायचं. हे मी सांगते पण मला माहीत नाही शोरली हे बरोबर आहे का नाही बरोबर, कारण जेव्हा जेव्हा मी रेसिपीचा ब्लॉग टाकते तेव्हा तेव्हा मला शिकायला काही ना काहीतरी भेटत असतं. कारण बऱ्यापैकी जे मला गोष्टी माहीत नसतात त्या मला अशा समजतात. तर इकडं झालेली आहे आणि ही फुगलेली पण आहे, जास्त नाही पण थोडी फुगलेली आहे. तर दिसायला किती भारी दिसते असं वाटतंय लगेच खाऊन टाकावं. पालकच्या पण असतात, त्यानंतर मेथीचे पण माहिती आहेत, किंवा आपले जे म्हणतो आपण पोटॅटो बटाट्याचे त्याचेसुद्धा माहिती नव्हतो. तर ही आता माझी छान भाजून झालेली आहे दोन्ही साईडनी, पण आता कडक होत नाहीत. ही छान सगळ्यात गोष्ट म्हणजे संध्याकाळी जरी खायचं म्हणलं तरी चपाती मऊच असते. साधी जरी चपाती बनवली तरी पण ह्यांना बनवून झालेले आहेत. दिसायला तर खूप सुंदर दिसत आहेत. तर आता ह्याची टेस्ट काहीतरी नवीन ट्राय केलंय. ह्याची टेस्ट हे आल्यानंतर बघूयात. आता बघूयात कधी येत आहेत, कारण त्यांचा टायमिंग तर झाला यायचा. तर ही आपली लास्ट डिश आहे चपाती वरण भात वाटाण्याची भाजी गाजराचा हलवा लिंबू. आता हे टेस्ट करून सांगतील. रोज लवकर येते, आज नेमकी मला भूक लागली तर आज उशीर आले. तू नाही का टेस्ट कर मग केली? नाही केली नाही अजून. नंबर 1 उडे खरं का? हो मग काय. तर आता जेवण करतो. तर आता जेवण वगैरे झालं. ह्या गोष्टी मी ऑलरेडी दाखवल्या होत्या, पण तरी सुद्धा कालच्या ब्लॉगला एक कमेंट होती की तू बोलली होती पण ते शॉपिंग मध्ये दाखवलं नाही. पण ते मेशो शॉपिंग होतं आणि ही ऑफलाईन झालेली शॉपिंग होती, त्यामुळे ह्या गोष्टी दाखवल्या नाहीत. पण ठीक आहे, तिच्यासाठी ह्या गोष्टी दाखवते. तर काहीही घ्या 100 रुपये असं होतं तिथं. आणि काय काय तर म्हणजे हे तर ठीक आहे, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या एक वेळ महाग पण पडल्या असू म्हणजे असतील. पण काय काय खुर्ची किंवा जे लहान मुलांचं ते स्टडी टेबल चेअर ते जॉईंट असतं ते, त्या कुठल्या पण गोष्टी 100 रुपयाला होत्या. हे एवढं खरं आहे की मी जिथं राहते बंगालमध्ये त्या एरियामध्ये प्लास्टिकचं खूप मोठं हे, प्लास्टिकला खूप डिमांड आहे. तर सगळ्यात पहिलं म्हणजे हे कांदे वगैरे ठेवण्यासाठी हे 3 ह्याचं घेतलेले. नीट लावलं पण नाही वाटतं आम्ही. तर ह्याच्यामध्ये आहेत आपल्या घरगुती वापरण्यातील गोष्टी ठेवलेल्या आहेत हे पहिलं. त्यानंतर दुसरा म्हणजे चपातीचा डबा, हा पण 100 रुपयाला. त्यानंतर हे दोन्ही मिळून 100 रुपयाला. हे मी सगळ्या गोष्टी दाखवल्यात ब्लॉगमध्ये जसे जसे समोर येतील तशा तशा. त्यानंतर हा कप सेट 100 रुपयाला, त्यामध्ये ट्रे पण दिलेला आहे. कप पण खूप भारी आहे, त्यातले 2 वापरण्यात आहेत. स्टार्टिंगच्या कॉफी पिताना बघितले असतील. हे पण 100 रुपयाला. आणि चप्पल,
चप्पल पण सुद्धा तशाच अगदी आपल्या लेडीजच्या पण किंवा जेंट्सच्या पण 100 रुपयालाच होत्या आणि मला ते खूप छान वाटलं. मला ह्या छोट्या गोष्टी लागत होत्या म्हणून मी ह्या घेतल्या. पण ज्यांना मोठ्या गोष्टी लागतात ना त्यांच्यासाठी खूप छान होतं. मी जर कधी तिकडं गेलेच तर मी त्या एका शॉपचा स्पेशली नक्की ब्लॉग बनवेल, कारण एवढ्या भारी भारी वस्तू तिथं होत्या. फ्रेम वगैरे पण किंवा डेकोरेशनचं सामान कुठल्याही गोष्टी खोकला येतोय थोडासा. कुठल्याही गोष्टी 100 रुपयाला. तर अशा प्रकारे काही शॉपिंग होती. ही मेशो शॉपिंग नव्हती हे पहिलंच क्लिअर करते. आणि जी कालची होती ती मेशो शॉपिंग होती. तर अशा प्रकारे ब्लॉगचा एंड करते. फौजींना पण खूप जेवण आवडलं. फौजींनाच नाही पर्सनली मला पण खूप आवडलं. कधीतरी नवीन ट्राय केलं तर बेस्ट चालतं. तर असं चॅनलला कनेक्ट राहा. खूप सारं प्रेम द्या. खूप सारे आशीर्वाद द्या. धन्यवाद 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 धन्यवाद.